समोर आपल्याला घड्याळ दिसते. या घड्याळात किती वाजून किती मिनिटे झालीत ते आपल्याला लिहायचे आहे. सर्वात प्रथम आपण तास काटा व मिनिट काटा याकडे लक्ष देऊ. लहान असतो तो तास काटा, मोठा असतो तो मिनिट काटा. तास काटा हिरव्या रंगात दिलेला आहे व मिनिट काटा लाल रंगात दिलेला आहे. तास काटा 1 व 2 च्या दरम्यान आहे, मिनिट काटा 9 वर आहे. तास काटा 1 व 2 च्या दरम्यान आहे म्हणजे 1 वाजून गेलेले आहे. आता 1 वाजून किती मिनिटे झाले हे आपण शोधूया. मिनिट काटा ज्या अंकावर आहे त्या अंकाचा पाढा 5 पर्यंत म्हणायचा म्हणजे तेवढी मिनिटे होतात. तर 1 वाजून 9 वर आहे मिनिट काटा, तर 9 चा पाढा 5 पर्यंत म्हणूया म्हणजे 9 5 45 म्हणजे 1 वाजून 45 मिनिटे या घड्याळात झालेली आहे. आता या घड्याळात पाहूया किती वाजलेले आहे. तास काटा 2 व 3 च्या मध्ये आहे, मिनिट काटा 7 वरती आहे. 2 वाजून मिनिटे किती झालेत ते शोधूया. 7 वरती आहे म्हणजे 7 चा पाढा 5 पर्यंत म्हणूया. 7 5 35 2 वाजून 35 मिनिटे या घड्याळात झालेली आहे. या घड्याळात किती वाजलेले आहे ते शोधूया. तास काटा 10 व 11 च्या मध्ये आहे म्हणजेच 10 वाजून गेलेले आहे. आणि मिनिट काटा 3 वरती आहे, 3 चा पाढा 5 पर्यंत म्हणजे 3 5 15 म्हणजेच 10 वाजून 15 मिनिटे झालेली आहेत. आता या पुढील घड्याळात बघूया किती वाजलेले आहे. तास काटा 3 व 4 च्या मध्ये आहे म्हणजे 3 वाजून गेलेले आहेत. मिनिट काटा 8 वरती आहे आणि 8 चा पाढा 5 पर्यंत म्हटल्यानंतर 8 5 40 म्हणजे 3 वाजून 40 मिनिटे या घड्याळात झालेली आहेत. आता पुढच्या घड्याळात किती वाजले ते शोधूया. तास काटा 7 व 8 च्या दरम्यान आहे, 7 च्या थोडासा पुढे गेलेला आहे म्हणजे 7 वाजून गेलेले आहेत. आणि मिनिट काटा आहे 2 वरती म्हणजे 2 5 10 याचा अर्थ 7 वाजून 10 मिनिटे झालेली आहेत. या घड्याळात पाहूया तास काटा आहे. तास काटा 2 आणि 3 च्या मध्ये आहे म्हणजे 2 वाजून गेलेले आहेत. आणि मिनिट काटा आहे 11 वरती म्हणजे 11 चा पाढा 5 पर्यंत 11 5 55 2 वाजून 55 मिनिटे या घड्याळात झालेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आता पुढील घड्याळात किती वाजलेले आहे हे पाहूया. तास काटा आहे 9 व 10 च्या दरम्यान म्हणजे 9 वाजून गेलेले आहे. तास काटा ज्या 2 अंकांच्या मध्ये आहे त्यातील लहान अंक वाजून गेले समजायचा. यात लहान 9 आहे म्हणजे 9 वाजून गेलेले आहेत. मिनिट काटा 8 वरती आहे म्हणजे 8 चा पाढा 5 पर्यंत म्हणायचा. 8 5 40 9 वाजून 40 मिनिटे या घड्याळात झालेली आहे. तुम्हाला यात समजलेच असेल. आता पुढचं घड्याळ आपण पाहूया. तास काटा कुठे आहे, 12 च्या पुढे म्हणजे किती वाजून गेलेले आहेत, तर 12 वाजून गेलेले आहेत. मिनिट काटा आहे 5 वरती, 5 चा पाढा 5 पर्यंत घेऊया. 5 5 25 म्हणजेच 12 वाजून 25 मिनिटे या घड्याळात झालेली आहेत.